तुमचं संरक्षण कसं आहे? मस्लिम मुस्लिम बहुल भागामध्ये तुमचं संरक्षण आहे, अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत, नक्की काय तुमची संरक्षणाची परिस्थिती? नाही, सध्या जे काही नवरात्रोत्सव चालू आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आणि परिमंडळ 2 मध्ये आपण पहिल्यापासून नवरात्रोत्सवाचं अगोदरपासून प्रिपरेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व आपण शांतता समितीच्या बैठका असतील किंवा महिला दक्षता समितीच्या बैठका असतील, इतर अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या आणि नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा आणि कोविडच्या नंतर हा मोठा उत्सव आलेला आहे तर हा मोठा उत्सव मोठ्याने साजरा करण्यात यावा या अनुषंगानं सर्व प्रशासन नवरात्रोत्सवामध्ये सुसज्ज आहे आणि त्या अनुषंगानं आपण परिमंडळ 2 च्या हद्दीमध्ये बंदोबस्त लावलेला आहे. आम्हाला बाहेरूनही बंदोबस्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झालेला आहे, स्ट्रायकिंग प्राप्त झालेले आहेत, SRPFचेसुद्धा स्ट्रायकिंग प्राप्त झालेले आहे. तर दरवेळी नवरात्रोत्सवाला जो बंदोबस्त असतो त्या पद्धतीनं आपण कडक स्वरूपाचा बंदोबस्त यावेळी ठेवलेला आहे आणि ज्या काही इतर घटना घडत आहेत सायमल्टेनियसली त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्याबरोबर आपण बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे.